आज भाजी खूप छान भेटली, मस्त मोहरीचे फुल. मला आणि माझ्या निशाला तर खूप आवडते भाजी. निशा काही मी कुठून घेतली भाजी? अगं पहा ना किती छान भेटली, तुला आवडते ना? आवडते. हा ना, कांदा विंदा टाकून करा. हा 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 ना, एक सांगू का? काय ग तोरण? अगं ते तू ते मुलगा आला होता, आवडलंय ना तुला? पाहू आपण आता बोलणे करू. ऐक ना, मी तुला एक सांगते. काय ग? ओरडणार नाही तू? सांग ना काय म्हणजे काय बोलते तू? एक मुलगा आवडतो ग. मुलगा आवडतो म्हणजे मी त्याच्यावर प्रेम करते. काय निशा तू काय बोलते तू? अगं मी मला पहिल्यापासून आवडतो म्हणून मी लग्नाला नाकार देत होते नाही का खूप दिवसाचं. सांगू सांगू पण मग आज वेळ भेटली म्हटलं सांगा. मम्मी एकटीच आहे घरात. निशा अगं तू विचार केलाय का? आपल्याला समाजात राहतोय आपण, आपल्याला समाज काय म्हणेल? असू दे ना मम्मी, लोक नाव ठेवतील आपल्याला. लोक नाव ठेवायलाच राहतात. आपल्याकडे काय कमी आहे का पैसे? विषय नाही मम्मी, तो पण चांगला आहे. तुझ्या लग्नाला लागेल तेवढा खर्च करू ना आपण. तो पण श्रीमंत घराण्यातलाच आहे, छान आहे, दिसायला पण खूप सुंदर आहे, गोरा आहे. पण निशा मला वाटतं तू असं करू नये. बघ मम्मी सगळ्या किती ठिकाणी किती मुली पळून जातात, शेवट त्यांचे आई वडील म्हणजे त्यांना एक्सेप्ट करतात ना. हो ग, पण आज आपण गावात राहतोय, आज गावातलं वातावरण कसं आहे? अगं आज मला सांग तू, आपण समाजात आपल्याला कोणत्या ह्याच्याने आपण आज बाहेर लोकांना तोंड दाखवणार? अगं मम्मी लोक थोडे आपल्याला खाऊ घालतात. लोक काय नावं ठेवायलाच राहतात, पायी चालू देतील नाही घोड्यावर पण चालू देतील. हो ग ते पण बरोबरच आहे. मग काय काय तू सांग. बघ मुलगा चांगला असेल तर तुझा विचार. बघ मला फक्त एक तुझा सल्ला, तुला पश्चाताप होईल असं तू काही करू नको. पण नाही तर आता तुला मुलगा चांगला वाटेल, त्याचं घरदार चांगला वाटेल, त्याचा पैसा चांगला वाटेल, पण काही दिवसांनी परत प्रॉब्लेम आला तर तू नको म्हणू का मग माझं चुकलंय म्हणून? नाही तसं तर नाही. आता चांगला विचार कर याच्यावरती तू. तर मी चांगलंच बघून करणार आहे ना. काय ग तू मला खूप टेन्शन दिलं ग. काय टेन्शन दिलं मम्मी, आजकाल जगात किती होत. हो ते बरोबर आहे, जगात होत, पण तू आज आपल्या घरात होईल. तुझीच मुलगी पळून जाणार आहे, किती ठिकाणी जातात मुली पळून. बरोबर आहे तुझं, पण पहा तुला. बघ मला तुला सांगायचं होतं म्हणून. काय वाटत तू तुझा विचार कर. सांगायचं विचार चालला होता पण तू कामात असल्यामुळे मी तुला सांगू नाही शकले. ठीक आहे कर तू तुझा विचार, तुला काय योग्य वाटेल ते. अरे बापरे आज तर बराच वेळ झालाय, 12 वाजून गेली, आज लईच वेळ झालाय. काय रे पोरण काय करताय? अरे इथं सगळा पसारा गेला, काहीतरी जायचं अभ्यास करायचा ना. अर्चन तुझं काय चाललं? अजून झाडझूड नाही झाली? काय झाडते 12 वाजून गेली काय अजून झाडायचं चाललंय? अरे हो तू सांगितलं होता पण काय गेलं कामाच्या गणगण मध्ये विसरून काय सगळेच वाढवेच वाढवे झाले आज. अरे घे आजच्या दिवस ऍडजस्ट करून उद्या घेता येईल. बोले काय ते ती जाडवांची राणी माहिती आहे तुला? काय तिचं नाव? निशा. गेली पळून तुला नाही माहित झालं? नाही. अरे काय पोरी सध्याच्या काय नाही काय आता काय करावं काही कळत नाही. मला तर असं वाटतं की मला आहे ना तिच्या आईचाच डाऊट येतोय. तू काय म्हणतो? तिची आई आहे ना की तिच्या आईनं हिला काहीतरी गोष्टी माहिती असल्या पाहिजे, त्याशिवाय ना ती एकदम अशी पळून नाही झाला. आईला कसं काय माहिती असं? अरे असेल माहिती, आजकालच्या पोरी लय विचित्र झाले ना, आया पण लय विचित्र झाले. आयांना येत ना सगळ्या गोष्टी माहिती असतात, शिकवत नाहीये. पण काही काही बाया असा विचित्र असतात, तिला वाटलं असं जाऊ द्या मोर्द्या आता हिचं लग्न करायचं, ते लग्नाचा खर्च जाय बाई पळून एखाद्या. अरे पैशावाले आहे पण मग ते बाई ती आहेत ना, ती रुपया द्यायला कोणाला मागे पुढे करते, काय पैशाला चाटते. हा काय जाऊ दे, मला तर तिच्या आईचं काहीतरी वाटतं येत. बरं गेली तर गेली ती पोरगी, तो कारभारी ती काय म्हणत होती तो पोरगा त्यांनी पाहिली काही कामाचं पोरग नाही, याल दरी नर दिसत ती पोर गोरीपान पोरगी मग दिसायला एवढी सुंदर पोरगी. झालं प्रेम मग गेली पळून. अरे झालं प्रेम पण मग ते पोरे काय करत, दलिंदरी फार दिसायला काळा कसं तरी आहेत, कामधंदा करीत नाही, दारू बिरू पित. तिला पोरींना गोड गोड बोललं, थोडाफार खर्च केला का लागल्या पोरी भाळल्या माग चालल्या पळायला.
आपल्याला पण मग मी तुला तेच सांगू राहिलो की आपलं जसं झालं ना आता मी कसं तुला किती वेळेस भेटायचो फोन करायचो पण मग तू म्हणायची नाही माझ्या आईबापाला विचारल्याशिवाय लग्नच नाही करायचं. आपण कसं केलं आपण सगळ्यांना विचारून सगळ्यांना विचारून केलं विश्वासात घेऊन केलं सगळे नातेवाईक सांभाळले तसे आहेत ना की आपल्या पोरीला पण सांगायचं की बाई कोणाच्या नादी लागू नको आपलं आपलं अभ्यास भला कॉलेजला जायचं शाळेत जायचं गुपचूप जायचं गुपचूप यायचं या गोष्टी आहेत ना आईनं शिकवायची गोष्ट आहे. जाऊ द्या तुम्हाला एक विचार का तुम्ही जाते काय एवढा हे काढायला जाते का विचार चौकशा करायला जाते का. अरे चौकशा म्हणजे काय एक काही चुकीचं काम आहे का एक सामाजिक काम आहे काहीतरी सामाजिक बांधील की जपली पाहिजे. आज ती याच्यावर वेळ आहे उद्या आपल्यावर वेळ आली तर कोणी चार माणसं उभं राहील नको आपण पाहिजे ना सांभाळायचं. अरे हो सगळं खरं आहे सांभाळायचं ते बरोबर आहे पण आज त्या बिचाऱ्या बाईवरती वेळ आहे तर मग आपण आहे ना की पाहिलं पाहिजे के केलो पण मी म्हणतो त्या बाईच्या चेहऱ्यावर आहेत ना असं म्हणजे थोडं सुद्धा काही नाराजीचं सुरू नाही एकदम आहे तशी आहेच हसते बिसते म्हणजे काहीच नाही बदल तिच्यामध्ये. एखादी बाई तर पोरगी पळून गेले दोन दोन दिवस जेवणार नाही मी म्हणते डबल जेवण करत असेल काय जाऊ मरू मला काय आपल्याला काय घेणार आपलं आपण पावा पण मग माणसाला कसं वाटतं नाही बा आपल्या गावातले आजूबाजूचे आहेत काहीतरी कोणाचंही चांगलं व्हावा अशी आपली भावना आहे पण मग काय जर समजा ही अशी असतील तर मग त्याला कोणी नाही इलाज आहे काही करू शकत नाही. काय भाजी बनवली आज केली याची पालक ती हा तुला आलं लगेच चला चला घरात आणि चला जेवायला चला घरात आणि चला जेवायला. काय झालं आता तोंड लटकून बसायला काय झालं पंधरा दिवस झाले पैसे जवळजवळ आता संपल्यासारखेच आता काय करायचं याच्या पुढं काय करायचं काय आता हा विचार आपण यायच्या पहिलेच करायला पाहिजे होतो ना. तू तर इतकी घाई केली आता मी घरच्यांच्या म्हणजे घरच्यांच्या विरोधात लग्न केलं तर मला घरच्या आता घरात सुद्धा उभं करणार नाही. मी काय केली तूच केली ना तू बोलला चल जाऊ आपण पळून आता तुला असं थोडीच बोललो होतो मी बोललो होतो मी म्हटलं रितसर मागणी घालतो आपण लग्न करू तू म्हणे नाही म्हणे नाही ना पण माझ्या घरच्यांनी ऍक्सेप्ट नसतं केलं ना कारण तुझी कास्ट वेगळी माझी कास्ट वेगळी तू काही नदी करायला पाहिजे आपण हे सगळे निर्णय चुकीचं झाले आता घरी इतके वाद झाले असल माझ्या मम्मीला तर माझ्या पप्पाने खूप मारलं असं मग आता त्याला मी काय करणार आहे काय करायचं पैसे पण संपले पैसे नाही आता काम धंदे नाही काय करायचं मग आता आपण आलेलो तर आहे ग्रामीण भागामध्ये इथं काय काम करणार माझ्याकडनं तर नाही होणार. नाही माझा काही विचार चालला होता ते बघ शहरी भागात जर आपण थांबलो असतो तर त्यांनी ते पेपरला फोटो दिलेले लोकांनी लेच आपल्याला पकडून दिला असतो ते कसं खेड्यापाड्यात पेपर वगैरे काही कोणी वाचत नाही काही नाही पण असं करू इथे एखादं छोट मोठं घर बघू नाही मी राहू शकत नाही ना छोट्या मोठ्या घरात प्रेमामध्ये सगळे करायला लागतं माहितीये का. अरे पण मग तू सांगताना कसं सांगितलं होतं आपण असं राहू तसं राहू पण आता मग नाही राहू शकत मी छोट्या घरामध्ये. मी 50,000 रुपये आणले माझ्या मम्मीचे एवढं मोठं घर सोडून आले 50,000 रुपये आणले होते तुला तर रोज वेगवेगळे 5 दिवस खायला लागतात त्याला मी काय करणार आहे तुला साधं जेवण पण चालत नव्हतं आपण थोडं जर काटकसरीने पैसे वापरले असते पुरले असते ना आतापर्यंत पण आता खायचं आणि त्याचा काय विचार आता तू खाणं पण तोंडावर काढायला लागलं मग तेव्हाच विचार करायचा तर हिला चांगलं चांगलं खाणं लागतं मग तेव्हाच पळून नव्हतं न्यायचं ना मी पण माझ्या आई वडिलांची इज्जत घालवली. खाण्याचा प्रश्न नाही ना मी काय म्हणायचं आपण साधं जेवण करू आपल्याला पैसे थोडे जास्त वेळ पुरतील तिकडे कामाची काही लाईन नाही पैसे नाही अकाउंट वरती मी तुला तेच सांगतो ना आता असं कर आपण दोघं पण आहे ना इथं शेतीची मजुरी वगैरे करू नाही करू शकत नाही तर मी जाते माझ्या आई वडिलांकडं तू बघ आता असं थोडं राहत आता आपण लग्न केलं ना असं तू अचानक सोडून जाते जाऊ दे आई वडिलांना माझ्याकडनं चुकी झाली मला माफ करा. तू तुझे आई वडील तुला माफ करतील का माझ्या तरी मला घेतील का घरामध्ये बघू एकदा बोलून केलं तर केलं नाही केलं असं नाही राहत हे बघ आता आपण आता जखमार केलीच एवढी चूक झाली आहे आपण थांबून जाऊ जाऊ दे ना आता तू प्रेमासाठी एवढं नाही करू शकत का लोक प्रेमासाठी काय काय करतात. नाही नाही मी माझ्या म्हणजे घरी राहिली एवढं असताना मी तुझ्यासोबत पाहून आले आता असे दिवस काढायचे नाही होणार माझ्याकडून म्हणजे तू माझ्यावर नाही प्रेम केलं पैशावरच प्रेम केलं म्हणजे जोपर्यंत पैसे मग बघ आता काय करायचं तुझं सांग तुझं काय म्हणणं आहे. मी तर सांगतोय ना आपण दोघं पण काम करू मी तर नाही राहू शकत मी काम करूच नाही शकत. हा ठीक आहे घरातलं बोलतो पण मी बाहेरचं काम नाही करू शकत. एकट्याच्याने काय संसार चालणार आहे का किती 200 रुपये रोज नीट गावामध्ये आता तर तुझा प्रॉब्लेम मला काय सांगतो म्हणजे हा माझा प्रॉब्लेम झाला आता तेव्हा तू काय बोलला मी तुला सांभाळायची मी हम्या घेतो तू मला बोलला मी नाही तुझ्या सोबत मला असं माहिती होतं तू पैसे संपल्यावर तू बदलून पडशील म्हणून आज थोडी तू काय बोलला माझ्याकडे सगळं काही आधी खोटं आश्वासन पहिली गोष्ट ना मी तुझ्यावरती प्रेम करून चूक केली ती चूक झाली तेव्हाच विचार करायचा ना ती चूक झाली पहिली ही मुलगी एवढी लाडाची आहे हिच्या किती अपेक्षा असल अपेक्षा वाढत गेल्या ना
नाही पण मग माणसाने माणसावरती प्रेम करायला पाहिजे होते ना, पैसे आहे तोपर्यंत. माणसावर पण केलं पण माझ्या पण काय अपेक्षा आहे ना, माझ्या एवढे चांगले चांगले स्थळ बघितले मी, त्याला नाकार दिला तिच्यासोबत आले. मी प्रेम केलं तर प्रेमामध्ये सगळं फायदे तोटे सगळं सण करायला लागतं ना, असं थोडीच राहत. इथं आपण जे आलोय आपण कशासाठी आलोय, सगळं गाव बिव आपण याच्यासाठी सगळे नाते वगैरे. माझ्या घरी गेलं ना करते माझ्या घरचे. तुला जर घरीच थांबायचं तर मग तू आलीस कशाला माझ्यासोबत? मला वाटलं तू चांगलं सांभाळशील ना. चांगलंच तर सांभाळतोय ना तुला, आता 50,000 रुपये खर्च होईपर्यंत बाहेर काम करायचं, मी शेतात कामाला जाणार नाही. मग माझं म्हणजे हेच कारण होतं ना माझ्या घरच्या. तू एकटी घरी बसून काय करणार समजा, तू एकटी जर घरी बसली करू शकत नाही. बघ तुला पटत असेल तर ठेव, नसेल पटत तर माझ्या मम्मीकडे जाते. माझे आई वडील सांभाळायला काही नाही म्हणणार नाही, फक्त एवढंच आहे थोडं मारतील हाणतील. माझं काय, माझं काय, तुझं पाव राहिले माझं काय? आता बघ तुझं काय, आता तुला तर मारतील हाणतील ते, आता माझं आहे बापाकडे पण गेले असतील ना, त्यांच्या भानकडे ऑलरेडी झालंच असते त्यांना काय. आता दोघ जण पळून गेले म्हणून दुसरं कोण जाणार आहे? नाही बघ बाबा तुझं बघ आता कसं आहे, मी तर काम करू शकत नाही, हे तर तुला पण मान्य करावं. चार वेळेस तर मला तेच सांगितले काम करू शकत, तू काय करू शकते माझ्यासाठी? नाही मी काय, मग आता तू अशा ठिकाणी आणलं की मी कामच करू शकत नाही शेतामध्ये. जीव देऊन टाक, आपण दोघं जीव देऊन टाकू. जात मरते जीव कशाला द्यायचं, जीव देण्यासाठी थोडे आयुष्य असतं. नाही तू प्रेम केलं, प्रेमामध्ये तू कामही करू शकत नाही, जीवही देऊ शकत नाही, तू तुझ्या वाचून नाही राहू शकत. जीव देणारे ना हे राहतात काय म्हणतात ना ते बुजदिल लोक राहतात. तुझी परीक्षा पाहिली ना, तू काय करू शकते माझ्यासाठी? मी थोडीतरी कामाई जीव द्यायला मी बोल आता काय करायचं. मी तर सांगितलं ना तुला, चल आता हे बघ ते तिकडे एक घर आहे ना त्या साईडला, ते त्यांचं घर खाली शेतकरी चांगले आहे, शेतकरी चांगले त्यांच्याकडे खोली खाली. मी विचार मी साध्या घरात राहू शकत नाही. तुला साधं घर नको, तुला काम नको, त्यापेक्षा मला तूच नको जाऊ मर दे नको मला कंटाळा आला तुझा. मी पण जाते माझ्याकडे काय करणार आता मी, तू तर आता चार वेळेस बोलले आईकडे जाते, तुला आईचं एवढं भूषण आहे जा माईकडे. मी त्यांना खोटं बोलून तुझ्याशी म्हणजे त्यांना सगळं खोटं नाटक बोलून मी तुझ्यासोबत लग्न केलं, तो खूप चांगला आहे त्याच्याकडे हे त्याच्याकडे ते, तू पण मला खोटं आश्वासन. घरी आहे ना सगळं, पण ते घरचे थोडीच मला घरात, त्यांनी मला घरातून काढलं. 50,000 आताशे इथं खर्चून जाते. मला काय माहिती होतं का तू आता आपल्याला तिकडे काही कमी होणार नाही, काही मला वाटतं जाऊ काहीतरी काम धंदा करू बाहेर, असं थोडीच आयुष्य. सेटलमेंट करायची तेव्हा पळून जायचं होतं ना, तू पण काहीतरी सेटलमेंट काय घरी काय डाका डालायचा, डाका घालायचा असतं डाका. नाही पण तू कुठेतरी जॉब वगैरे करायचा आधीपासून, तू फक्त आई वडिलांच्या पैशावर. तू तर तुला तू जॉबही करू देत ना, तुला ते भेटायला 4-4 तास तुला लागायचे, नाही आले तर किती राग मारायची तू माझ्यावरती. बघ आता जाऊ दे एवढं सोड काय बाकीचं, पण मग आता काय करायचं ते बोल. सांगितलं ना तुला, आता तू म्हणते जायचं तर जाय बाबा, मी काय मी तर नाही जाणार घरी, मी तरी गावाकडे नाही येणार आहे. तुला जर वाट पुन्हा जर तुला इच्छा झाली तुला आयला भेटायचं तर भेटून वापस इच्छा पुन्हा इथं याच गावात वाट कर तुझी वाली. आता सांग त्यांना लग्न बिन झालंय म्हणून घरी तुला जाऊन सांगायचं सांग, पण थांबली असते तर मग काही फरक पडला असता का? नाही मी थांबूच नाही शकत, काय माझा तुझ्यावरती आता काही विश्वास राहिला नाही. तुला जाऊ दे बघ तू तुझं काय करायचं एवढ्या पर्यंत डायरेक्ट माझं बघू का आता मी जरी सात संपली का आता विशेष असं प्रेम केलं का तू माझ्यावरती? तुम्हाला खोटं नाटक बोलून फसवलेलं आहे. फसवायचं काही विशेष नाही ना, प्रेम केलं म्हणजे त्याला फसवणं म्हणते का? फसवलेलंच आहे, तू बोलला आधी माझ्याकडे एवढे माझ्याकडे तेवढे. तुम्हाला जॉब पण करू दिला नाही, तुला बोललो तो मला पहिले नोकरी करू दे मग नंतर त्याच्यानंतर निर्णय घेऊ, तुम्ही नाही नोकरीची काही गरज नाही. आता खोटं बोलू नको, तू तेच बोलला की चल म्हणे आपण त्याच्यानंतर जॉबचं बघू काय करायचं ते, पण आता चल आता आहे माझ्याकडे 50,000 रुपये संपले ना आता ते 50,000 किती दिवस तुम्हाला म्हणतो शेतात काम कर, मी तर नाही करू शकत बाबा एवढं बघ, पटत असेल तर सांग नसेल पटत तसं मी माझ्या आईच्या घरी निघून जाते. तुझा आता तू आईच आईच म्हणते ना तुझा आता आईकडं ठीक आहे. असं तू विचार करते मुलीचं म्हणजे जिंदगी बरबाद नव्हती करायला पाहिजे, सगळं तुझ्याकडे होतं नव्हतं, तुम्हाला खरं सांगितलं पाहिजे होते माझ्याकडे एवढं आहे. तू खोटं बोललेलं आहे सगळं. खोटं बोलायचं काही विशेष नाही त्याच्यामध्ये, खोटं बोललेलं आहे. खोटं बोलायचं काही विशेष नाही, मी फक्त तुला एवढं माझ्या आईना म्हणजे माझ्या आई वडिलांना मी खोटं नाटक सांगून तुझ्यासोबत पळून आलेले. मी तर तुला म्हणतच नाही ना तुझा म्हणून माझी एवढी बरबादी नसते झाली, तूच मला धोका देते. नको नको जाऊ दे, प्रेम करायचं ना प्रेमासाठी माणसाने सगळ्या गोष्टीला तयार राहायला पाहिजे. असं राहतं प्रेमामध्ये सगळं काही आपणच करायचं हे थोडी हे असतं. तुला काय म्हणतोय आपण दोघं पण काम करू सोबत काम करू, जिथे मी तिथं तू मी करू शकत नाही, जिथे मी तिथं तू नाही. आई वडिलांच्या काय ह्याच्यात कधी केलं नाही ना, आता तुझ्यासोबत येऊन मी काम करायचे नाही करू शकत. आई वडिलांची गोष्ट वेगळी राहते ना, मी पण माझ्या आई वडिलांच्या राज्यात कुठे काम केलं. बघ आता काय करायचं तू ठरव, मी तर चाललंय माझ्या आईकडं. तुला पटत असेल नाही, तुला पटत असेल तर ठेव, नसेल वाटत तर मी निघून जाते माझ्याकडे.
तू कशाला जाते ऐक ना तू नाही नाही मी चालले ऐक ना तू निशा असं नको असं नको निशा ऐक ना तू अगं मी तुला खरोखर थोडीच बोललो ऐक ना निशा निशा ऐक ना थांब ना निशा नाही